अपन मागच्या काही तासामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकाला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त इतर काही घटक त्यांचाही आपण अभ्यास केलेला आहे। परंतु या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही सेतु अभ्यासक्रम ज्याला आपण ब्रिज कोर्स असं म्हटले या सेतु अभ्यासक्रमाने झाली। दिनांक 1 जुलै ते 15 ऑगस्ट असा हा 45 दिवसांचा अभ्यास मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित। म्हणजे तुम्ही सगळेला असाल तर हा 45 दिवस आपल्याला 5वीच्या अभ्यासक्रमाला रिव्हिजन द्यायची होती, त्या संदर्भात काय अभ्यास करायचा होता, आणि जे 7वीचे विद्यार्थी आहेत त्यांना मागील वर्षाच्या म्हणजे 6वीच्या अभ्यासक्रमाला रिव्हिजन द्यायची होती। हे करत असतानाच, हा अभ्यास करत असतानाच एकूण 45 दिवसाच्या कालावधीमध्ये एकूण 3 चाचण्या आपल्याला सोडवायच्या होत्या, म्हणजे 3 परीक्षा आपल्याला द्यायची होती। त्यापैकी जी पहिली परीक्षा होती ती 15/7/2021 झाली, त्यानंतर दुसरी चाचणी 30 तारखेला झाली, 30 जुलैला झाली, आणि तिसरी चाचणी 15 ऑगस्टला अभ्यासक्रम सांगतात, त्यानंतर 16/17 ऑगस्टला ही चाचणी देणं अपेक्षित होतं। अशा या तीनही चाचण्या या तीनही परीक्षा देणं आपल्याला अपेक्षित आहे होतं, आणि या पहिली चाचणी, दुसरी चाचणी आणि तिसरी चाचणी या तीनही चाचण्या तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आल्या, तुम्ही त्या सोडवल्या असतील। सोमवारी, येत्या सोमवारी आपल्याला त्या सगळ्या आपापल्या वर्ग शिक्षकांकडे किंवा विषय शिक्षकांकडे शाळेत येऊन जमा करायचे। परंतु बरेचसे असं मुलं आहेत की ज्यांनी अजूनही कोणी पहिली चाचणी सोडवली, दुसरी सोडवली नसेल, तिसरी सोडवली नसेल, किंवा काही जणांनी पहिली दुसरी सोडवली असेल, तिसरी सोडवली नसेल, तर रविवारपर्यंत आपल्या तीनही चाचण्या सर्व विषयांच्या पूर्ण करून सोमवारी शाळेमध्ये येऊन जमा करायच्या आहेत। या ठिकाणी आपले सर्व शिक्षक, आपले वर्ग शिक्षक सर्वजण या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आणि त्यामध्ये दुसरा एक अजून एक गोष्ट सांगतो की एखाद्याने पहिली सोडवली, दुसरी सोडवली नाही, तिसरी सोडवली तरी त्याने किमान पहिली चाचणी तरी येऊन जमा करायची। ज्याने 2 सोडवल्यात त्याने पहिल्या 2 चाचण्या जमा करायच्या, एखादी राहिली असेल तर त्या संदर्भात आपण अजून थोडासा घेऊ। इतर विषयांच्या संदर्भात मुलांना फारशा अडचणी आल्या नाही, परंतु जेव्हा अनेक विद्यार्थ्यांची फोन आले की सर आम्हाला यामधलं बऱ्याचशा गोष्टी कळत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी समजल्या नाही, विशेषतः 6वी आणि 7वीच्या मुलांना बऱ्याचशा अडचणी आल्या या चाचण्या सोडवताना किंवा हा अभ्यास करत असताना। परंतु या चाचण्यांच्या संदर्भात काही सूचना, काही प्रश्नांचे सोल्युशन्स किंवा हाऊ टू अटेम्प्ट दिस क्वेश्चन्स किंवा हा प्रश्न पहिल्या चाचणीतला 6वीचा पहिला प्रश्न आहे तो कसा सोडवायचा आहे, त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे, याच्या संदर्भातलं काही मटेरियल, काही साहित्य आपण तयार केलेलं आहे। दुसऱ्या चाचणीच्या संदर्भातलंही तयार केलेलं आहे, तिसऱ्या चाचणीच्या संदर्भातलंही तयार केलेलं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला कोणता प्रश्न, कोणत्या चाचणीतला कोणता प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे, त्या प्रश्नाचं काय उत्तर अपेक्षित आहे, या सगळ्या सूचना तुम्हाला आज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाहायला मिळतील। अजूनही 2-3 दिवस वेळ आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार, तुम्ही प्रत्येक दिवशी जरी एक चाचणी, उद्या चाचणी पहिली पण पूर्ण केली सर्व विषयांची, परवा दुसरी चाचणी सोडवली, रविवारी तिसरी चाचणी जर सोडवली तर तुम्ही सोमवारी या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका आपल्या शाळेमध्ये आणून जमा करू शकता। त्याबरोबर दुसरी एक महत्त्वाची सूचना होती 7वीच्या मुलांसाठी, विशेषतः तुम्हाला मागच्या वर्षी जी शाळेतून
पाठ्यपुस्तक देण्यात आली ती सुद्धा आपण सोमवार येताना एक शाळेत घेऊन येतो की जी आपल्याला या वर्षीच्या सहावीच्या मुलांना देता येते. या विशेषतः सहावी आणि सातवीच्या वर्गांसाठी चाचणी सोडवायची कशी, कोणता प्रश्न कसा आहे, कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय अपेक्षित आहे, त्या संदर्भातल्या सूचना, त्या संदर्भातलं काही साहित्य तुम्हाला आज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जाईल. जरी एखादी चाचणी सोडवायची नाही तरीही सोमवारी ज्या दोन सोडवल्यात, कुणी एक सोडवली, कुणी तीनही सोडवल्यात, एखाद्या विषयाची राहिली, सहा चाचण्या आहेत, सहा विषय आहेत, पहिल्या चाचणीला दुसऱ्या चाचणी सहा आहेत, तिसऱ्या चाचणीलाही सहा आहेत, एखाद्या विषयाची चाचणी सोडवायची राहिली किंवा एक पूर्ण चाचणी सोडवायची राहिली, जे काय असेल ते आपण सोमवारी शाळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून या ठिकाणी आपल्या अडचणी आपल्या शिक्षकांना, संबंधित विषय शिक्षकांना, आपल्या वर्ग शिक्षकांना सांगायच्यात आणि जेवढं काही काम केलं असेल ते पूर्ण शाळेमध्ये आणून जमा करायचं. सहावी सातवी आणि आठवी ज्या विद्यार्थ्यांकडे आज सध्या पाठ्यपुस्तकं उपलब्ध आहेत, आपल्या अभ्यासक्रमांची पुस्तकं उपलब्ध आहेत, आपण या शिकतो अभ्यासक्रमामुळे ते अल्टरनेट करू शकलो नाही आणि आपल्याला अजूनही पुस्तकं प्राप्त झाली नाही, त्यामुळे आपण जे पाठ्यपुस्तक शिकवायला सुरू केलं होतं त्यामधले जे एकदम घटक आपण शिकवले, परंतु ते तुम्हाला समजून घेताना बऱ्याचशा अडचणी येत आहेत. तर सोमवारी जेव्हा आपण मुलांना पुस्तकं उपलब्ध करून घेऊ तेव्हा आपण मंगळवारपासून पुन्हा पाठ्यपुस्तकाला सुरुवात करू, तोपर्यंत आपण बाकीचे जे इतर काही घटक आहेत जे नॉन टेक्स्च्युअल आहेत पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे त्यांचा अभ्यास करू. सोमवारची सूचना सर्वांनी लक्षात घ्यायची आणि सोमवारी सर्वांनी शाळेत उपस्थित राहायचं. आपण जेवढं काही केलं असेल तेवढं साहित्य सोबत आणायचं, मागच्या वर्षीची पाठ्यपुस्तकासोबत आणायची, ठीक आहे.